मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो की बिग बाजारमधून मी काही कपडे घेतलेले नाही कारण आमची लायकी नव्हती आणि जळगावमध्ये इतकं ऊन वाढलेलं आहे ना की अंडरपॅन्ट सुद्धा वाढल्या होऊन जातात. आम्ही स्वस्त कपडे घेण्यासाठी जातो रेमंडच्या आउटलेटवर आणि आउटलेटच्या बाहेर लिहिलेलं होतं 50% ऑफ, त्याच्यामुळे आम्ही मध्ये घुसलो होतो. पण मध्ये गेल्यावर समजतं 50% ऑफ एका शर्टावर, नाही तर 4 शर्ट घेतल्यावर 50% ऑफ भेटणार. आता इतक्या दूर आलो होते तर त्याच्यामुळे आम्ही 4 शर्ट घेऊनच टाकतो आणि 4 कपडे घ्यायचे राहतात, त्याच्यामुळे मी आरेच सांगतो की एखादी शर्ट तुम्ही घेऊन टाका. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही इतक्या माग माग गोष्टी का बरं वापरतो, जर आता आपण पैसे कमवायला लागले ना तर थोडेसे पैसे आपण स्वतःवर बी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. खरं सांगायला गेलं तर आता घरच्यांकडनं मी पैसे मागायला लागतो आणि बर्थडे होता म्हणूनच आम्ही कपडे घ्यायला गेलेलो होतो. माझे कपडे घेऊन झाल्यावर आम्ही करतो कपड्यांचं बिल आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगा हा ब्लॅक शर्ट कसा आहे. हा ब्लॅक शर्ट, हा एक टी शर्ट आणि त्याच्या खालचा अजून एक शर्ट आणि त्याच्यानंतर अजून एक टी शर्ट घेतला, 4 कपडे आम्ही इथून घेतो. आणि गर्दी गर्दी मध्ये हरीश मला स्टिकर लावून देतो, त्या दुकानवाल्याला विचारतो याला विकत घेशाल का तुम्ही. 5000 रुपयाचा बिल निघालेलं आमचं आता 10000. आणि अशा प्रकारे 10000 रुपये बिनकामचे खर्च करून आजचा दिवस पार पडतो.